नमस्कार, आपण पाहायला सुरुवात केली आहे जनतेचे मत लाईव्ह. मी फेरोज मनियार, पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कंधार शहरातील व्यापारी संकुल नगरपालिकेच्या वतीने बांधण्यात यावे यावर कुठलेच राजकारण न करता केवळ व्यापाऱ्यांच्या हित जोपासावे. गाळ्यांसाठी जागा निधी बहुमत असताना गाळे बांधकामासाठी विलंब का होत आहे. शहर बंद मोर्चे काढून कुंभकर्णी झोप उडवण्यासाठी गणेश कुंटेवार, नगरसेविका वर्षा गणेश कुंटेवार, नगरसेवक विनोद पापिनवार, नगरसेवक अरुण बोधळीकर यांनी नगरपालिकेच्या समोर बेमुद्दत आमरण उपोषण सुरू करताच सर्व राजकीय कार्यकर्ते, सामाजिक संघटना कार्यकर्ते, नेत्यांनी येऊन पाठिंबा दिला. रात्री उशिरा या आमरण उपोषणाला कंधार नगरीचे नगराध्यक्षा शोभाताई नडगे व मुख्य अधिकारी सारंग चव्हाण यांनी 21 ऑगस्ट रोजी सर्वसाधारण सभा बोलावून हा विषय ठरावासाठी ठेवला असल्याने रात्री हा उपोषण मागे घेण्यात आला. अखेर सर्वसाधारण सभेचा अजेंडा हाती घेऊनच उपोषणकर्त्यांनी हा उपोषणाची सांगता केली. या आमरण उपोषणाला कंधार नगरीचे नेते, काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर, शिवसेनेचे नेते मुक्तेश्वर धोंडगे, पुरुषोत्तम धोंडगे, मोहम्मद हामिदुद्दीन, मौलाना मौली साहब यादी कार्यकर्ते व सामाजिक क्षेत्रातील नेते यांनी या आमरण उपोषणाला भेट दिली. आपण पाहू शकता या आमरण उपोषणाला कंधार नगरीच्या नगर अध्यक्षा शोभाताई नडगे हे भेट देते वेळेस. नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांनी कंधार उद्ध्वस्त करून एकटी मयाच केली. तेव्हापासून आजपर्यंत कुठलंही व्यापारी संकुल न उभारल्यामुळं कंधारचा व्यापारी नागावला गेला आहे. गेल्या चार महिन्यापूर्वी आम्ही कंधार शहरात एक मोर्चा काढून की कंधार शहरात व्यापारी संकुल उभा करण्यात यावं ही मागणी जोर दिली. त्याच व्यापाऱ्यांनी बंद करून आम्हाला साथ दिली. त्या 4 महिन्यानंतर कुठलीच कारवाई न झाल्यामुळं मी नंतर नगरसेविका वर्षाताई कुंटेवार, नगरसेवक विनोद पापिनवार आणि नगरसेवक अरुण बोधनकर यांनी पुन्हा हा निर्णय घेऊन आमरण उपोषणाची नोटीस दिली. त्या 7 दिवसामध्ये मुख्य अधिकारी यांनी एवढं बी औदार्य दाखवलं नाही की उपोषणकर्त्याला किंवा आंदोलनकर्त्याला एखादं हे नोटीस देऊन त्यांची मागणीचे विचार करण्यात येईल एवढं बी बोलण्याचं हे औचित्य दाखवलं नाही. त्याच्यामुळं मी जाहीर शब्दात त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो. कंधार शहर उद्ध्वस्त झाले असताना याबद्दल कोणीही आपुलकीची भावना बाळगत नाही. केवळ याच्यावर राजकारण सुरू आहे. प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीनं राजकीय माणूस या व्यापाऱ्याच्या प्रश्नावर पोळी भाजून घेत आहे. म्हणून हा प्रश्न अडगळीत पडला आहे. आमची एकच मागणी आहे, जोपर्यंत आम्हाला एक ठोस पुरावा किंवा ठोस असा निर्णय देणार नाहीत तोपर्यंत आम्ही या निर्णयापासून वंचित होणार नाहीत. आम्ही हा उपोषणाचा इशारा हा प्राणांतिक दिला असून जोपर्यंत आमचा निर्णय पूर्ण झाला होणार नाही तोपर्यंत आम्ही या उपोषणापासून दूर होणार नाहीत. एवढंच आज बोलतो. पण प्रशासकीय अधिकारी भेट दिली का? प्रशासकीय अधिकारी आतापर्यंत आम्हाला कुठलाच भेटला नाही. आम्ही गेल्या 7 तारखेला आमची नोटीस दिली. 7 तारखेनंतर प्रशासकीय अधिकाऱ्यानं साधं आम्हाला उत्तर देण्यासाठी प्रशासनाने दखल घेतली नाही. आजच्या या उपोषणासाठी बसलेल्या तिन्ही नगरसेवकांच्या जास्त मागण्या आहेत. ज्या कंधार शहरावर बाजारपेठ उद्ध्वस्त झाली ती बाजारपेठ पुन्हा एकदा नव्यानं उभारण्यासाठी जे दिलेले आश्वासन आहे ते आश्वासनाची पूर्तता अजून झाली नाही ती व्हावी ही त्यांची रास्त मागणी आहे. मला वाटतं की त्या शासनाला लवकरच जाग या ठिकाणी येईल. त्यांची जी मागणी आहे की जोपर्यंत या ठिकाणी काम सुरू होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण उठणार नाही. कंधार नगर परिषदेचे 3 विद्यमान नगरसेवक व्यापारी संकुलाच्या प्रश्नासाठी आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. खरं म्हणजे नगरसेवकांना त्या संस्थेचे पदाधिकारी असताना त्यांना उपोषणावर बसण्याची वेळ येती ही अत्यंत खेदाची बाब आहे. कंधार शहराच्या दृष्टीने व्यापारी संकुलनाचा प्रश्न अत्यंत जिव्हाळ्याचा आणि अत्यंत महत्त्वाचा असा असलेला प्रश्न आहे. 2012ला बाजारपेठेतली उद्ध्वस्त झाली तेव्हापासून या ठिकाणची व्यापाराचं फार मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झालं.
आणि कंधार शहराच्या व्यापाऱ्यांचं त्याचबरोबर त्यावर अवलंबून असणारे अनेक कुटुंब या ठिकाणी उद्ध्वस्त झाले. बऱ्याच वर्षापासूनचा प्रश्न प्रलंबित आहे, पण इथल्या स्थानिक आत्ताच अरुण बोधनकर नगरसेवक यांनी सांगितल्याप्रमाणे व्यापाऱ्यांची एकच मागणी आहे की कुठल्याही पद्धतीवर हो व्यापारी संकुल, पण व्यापारी संकुल झालं पाहिजे. आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या नगरसेवकांच्या पाठिंब्याला, नगरसेवकाच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. अत्यंत न्याय मागणी आहे, तरी तात्काळ प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर होईल तितक्या लवकरात लवकर या ठिकाणची बाजारपेठ उभारण्याचं काम करावं. कारण का वस्तुस्थिती आज अशी आहे की कंधार हे ऐतिहासिक निजामकालीन शहर आहे, तालुक्याचं ठिकाण आहे, पण आज या ठिकाणी पाहिलं तर कुरळा, पेठोडच अशा गावातल्या बाजारपेठा ह्या आपल्या कंधारपेक्षा मोठ्या बाजारपेठा झालेल्या आहेत. त्याच्यामुळं या ठिकाणी या ऐतिहासिक शहराला आपल्या परत रूप आणायचं असेल तर या ठिकाणी व्यापारी संकुलन होणं अत्यंत आवश्यक आहे. आज बोधनकर इथे काही नगरपालिकेच्या माध्यमातून पीओटी तत्वावर किंवा नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी गाळे बांधण्याच्या संदर्भामध्ये, व्यापारी संकुलन बांधण्याच्या संदर्भामध्ये उपोषणाला बसलेत. खऱ्या अर्थानं पाहिलं तर ही लढाई 6 वर्षापासून चालू आहे. गणेश भाऊनं सांगितल्याप्रमाणे परदेशीनं खऱ्या अर्थानं कंधारवाशाला परदेशी केलंच, पण आज एक व्यापारी म्हणजे त्याच्यावर जगणारे कमीत कमी 30-40 घरं, एक दुकान उद्ध्वस्त होण्या गेले किंवा एकाचं दुकान बंद होण्या गेलं, तर त्याच्यासोबत राहणारे त्याच्या संबंधातले तिथं काम करणारे म्हणजे 50 जण एका दुकानाच्या बाबतीमध्ये होतात. आज खऱ्या अर्थानं प्रत्येकानं समजून घेण्याची गरज होती, पण त्या बाबतीमध्ये कसल्याही प्रकारचा विचार या ठिकाणी झाला नाही. फक्त राजकारण या सगळ्या गोष्टीचं झालेलं आहे. ज्यावेळेस जिल्हा परिषदच्या वेळेस मी जिल्हा परिषद सदस्य असताना सगळे व्यापारी बंधू त्या ठिकाणी भेटले. जिल्हा मला या गोष्टीचा अभिमान वाटतो की सगळ्यात आधी जिल्हा परिषदमध्ये बीओटी तत्वावर जिल्हा परिषदनं बांधावा असा ठराव जिल्हा परिषदमध्ये मंजूर करून घेतला. पण खऱ्या अर्थानं राजकीय पक्षाला, राजकीय नेत्याला माझी एवढीच विनंती आहे, खऱ्या अर्थानं तुमच्या सांगडबोटीमध्ये कंधारवाशियाच्या व्यापाऱ्याला कुठेही तुम्ही येशीला टांगू नका. खऱ्या अर्थानं जर असा जर वेळ लागला, अशी जर वेळ जर आपण मारून नेली प्रत्येकाच्या स्वार्थापोटी, स्वतःच्या इच्छेपोटी, स्वतःच्या मीपणापोटी, तर कंधारची जी बाजारपेठ एवढ्या जुन्या वर्षापासून निजामी कालोटीपासून आहे, जी बाजारपेठ 150-150 गावाचा ज्या बाजारपेठी संबंध आहे, ती बाजारपेठ आज तर उद्ध्वस्त झाली. पण आज जे व्यापारी या कंधारमध्ये आहेत त्यांना घर सोडायची, माझ्या माहितीप्रमाणे 50% वर व्यापारी हे कंधार सोडून घ्यावं. पक्ष जसं इथं सगळ्या पक्षाचे एकत्र येऊन इथं पाठिंबा द्यायला तयार आहेत, ते जरी वेगळ्या पक्षाचे असतील एकत्र बसून त्यांनी हा निर्णय घेतला तर कुठलीच गोष्ट अडचण येणार नाही. आणि या बाबतीमध्ये जर हा प्रकार होत नसता, गणेश भाऊच्या साथीने आपण या दोघांच्याही घरावर मोर्चा काढला पाहिजे नगरपालिकेवर बसण्यापेक्षा. कारण हे दोघं कारणीभूत आहेत, हे दोघं एका ठिकाणी बसले, आज सगळ्या पक्षाचे एकत्र येऊन या ठिकाणी बसतात. व्यापारी प्रत्येकाला, मलाही व्हावं वाटतं, प्रत्येकाला वाटतं, पण होत का नाही याचं कारण आपण ओळखलं पाहिजे. हे कारण प्रत्येकाला माहीत आहे. जोपर्यंत हे एका ठिकाणी बसणार नाहीत, राजकीय मतभेद बाजूला सारणार नाहीत, आणि जनतेच्या हितासाठी, व्यापाऱ्याच्या हितासाठी जोपर्यंत एकत्र येणार नाहीत तोपर्यंत ही गोष्ट होणार नाही. पुन्हा एकदा मी सर्व या तिघांचे मनोपूर्वक या ठिकाणी आभार मानतो, त्यांना मानाची कोटी कोटी जयक्रांती करतो. या तिन्ही बाजाराने ज्या पद्धतीने व्यापाऱ्याच्या संदर्भामध्ये आपली भूमिका ठेवली, नगरसेवक असून या ठिकाणी उपोषणाला बसले, या बाजाराचं आपल्या नगरीच्या वतीनं, सर्व व्यापाऱ्याच्या वतीनं त्यांचं लाख लाख अभिनंदन करतो. त्यांना मानाची कोटी कोटी जयक्रांती करून सर्व व्यापारी आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत एवढंच या ठिकाणी नमूद करतो. जयक्रांती.